आणि यानंतर बातमी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाविषयीची। मराठवाड्यातल्या 8 जागांच्या पाठोपाठ महाविकास आघाडीचं पश्चिम महाराष्ट्रातलं जागा वाटप सुद्धा जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। पुणे शहर, सोलापूर शहर आणि सांगली हे 3 मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे, तर मावळ आणि कोल्हापूर शहर हे 2 मतदारसंघ शिवसेना म्हणजे ठाकरे गटाला मिळू शकतात। बारामती, शिरूर, सातारा आणि माढा हे 4 मतदारसंघ शरद पवार यांच्या गटाकडे जातील, तर हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीचा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्व जागांवरून आता उमेदवारी कुणाला मिळते याची उत्सुकता असेल। पुणे लोकसभेतनं रवींद्र धंगेकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे काँग्रेसकडनं। बारामती लोकसभा अर्थातच सुप्रिया सुळे लढवतील। शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आहेत, त्यांनाच ही जागा मिळू शकते। मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संजोग वाघेरेंच्या नावाची चर्चा आहे, ते ठाकरे गटाचे नेते आहेत। तर सातारा लोकसभा श्रीनिवास पाटील जे विद्यमान खासदार आहेत किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लढवू शकतात। कोल्हापूर लोकसभा संजय पवार ठाकरे गटाकडनंही निवडणूक लढवतील। तर हातकणंगलेची जागा ही राजू शेट्टींसाठी सोडली जाईल। स्वाभिमानी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना या जागेवरनं निवडणूक लढवू शकते। तर सांगलीमधनं विशाल पाटील यांचं नाव काँग्रेसकडनं चर्चेत आहे। सोलापूरमधनं प्रणिती शिंदे, माढामधनं धवलसिंह मोहिते पाटील यांची नावं आघाडीवर असल्याचं कळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।